ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काही दिवसांपूर्वी नांदेडचे मनसे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी आत्महत्या केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चिठ्ठी लिहित त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्र लिहून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. तसेच सुनील इरावारच्या घरी फोन करून घरच्यांचं सांत्वनही केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुनील इरावारच्या घरी फोन करून विचारपूस केली. सुनीलने असं का केलं याची विचारणाही केली. सुनीलचं तुमच्यावर खूप प्रेम होतं, तुम्हाला भेटल्यानंतर तो खूप आनंदी झाला होता असं त्यांच्या भावाने सांगितलं. सुनीलच्या पाठीमागे कोण कोण आहे असं देखील राज ठाकरेंनी विचारलं. सुनील मिळून चार भाऊ राहत असून ते एकत्र कुटुंबात राहतात. सुनील इरावार यांचा साखरपुडा झाला होता, त्यांचं राज ठाकरेंवर खूप प्रेम होतं अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. कोरोना संकटातून बाहेर आल्यानंतर मी घरी येऊन भेट देऊन जाईन असं देखील राज ठाकरे यांनी सुनील यांच्या भावाला सांगितलं. हॅलो हॅलो. हा बोला. कोण? अनिल. हो अनिल बोलालो. हा नमस्कार, जय महाराष्ट्र, राज ठाकरे बोलतोय. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र साहेब, जय भाग्य गेला साहेब तुमचा. खूप प्रेम करायचा तुमच्यावर साहेब. हो अरे पण काय झालं काय एकदम अचानक त्याला? काही नाही साहेब, हसत खेळत राहते साहेब. हसत खेळतच होता साहेब. काहीच काहीच कल्पना नाही आम्हाला, काही घरी काय भांडण नाही, काय नाही, काय प्रॉब्लेम अचानक त्याला काय झालं की सर त्याला अचानकच कोणतं टेन्शन होत की काय की सर त्याला काय कसलं टेन्शन होत मग मला माझ्याशी बोलायचं तरी काय की मला खूप वेळेस बनला साहेब असं साहेबाला भेटलो म्हणजे किस्मत लय मोठी हाय म्हणला. साहेबाला असे तसे माणसं भेटत नाही म्हणला साहेब. खूप तसे आहो म्हणला मी, खूप भाग्यवान आहो म्हटलं. काय झालं की साहेब कोण बरोबर त्याच्या घरी कोण असतं तुमच्याकडे? घरी आम्ही चार भाऊ आहे सर. चार भाऊ? सर्वात छोटा होता, सर्वात छोटा होता पण सर्वात मोठं होतं आमच्यासाठी. घरी कोण कोण असतं तुम्ही? चार भाऊ आणि कोण कोण आहे? आता तीन भाऊ, दोन वहिनी, आई वडील, काका काकू, जॉईंट फॅमिली आहे आम्ही. सर्व एकातच राहता. अच्छा, लग्न झालं होतं? नाही झालतं लग्न, नाही एंगेजमेंट झालती. फक्त एंगेजमेंट झाली होती. हो ठीक आहे, काळजी घ्या. आता मला ज्यावेळेला मला यातनं जरा मोकळा होईल त्यावेळेला यात सगळं सरता गरोना बदला घरी येऊन जाईल. हो साहेब, खूप खूप प्रेम करत होता साहेब तुमच्यावर, खूप जीव लावत होता साहेब. कोणी पोस्ट तुमच्याबद्दल वाईट केली तर त्या पोस्टवर भांडण करत होता सर. कल्पना आहे मला, कल्पना. खूप वाईट झालं. वाईट झालं. काळजी घ्या, मी येऊन जाईन घरी. ठीक आहे ठीक आहे. ओके सर. ठीक आहे, काळजी घ्या. जय महाराष्ट्र. द व्हॉइस साठी फिरोज पठाण, नांदेड.